मूळव्यात भगंदर आणि फिशरी आजारावरील रुग्णांना आधुनिक पद्धतीने होणाऱ्या शस्त्रक्रियेकरिता नगर नाशिक औरंगाबाद येथे जावं लागत असे. रुग्णांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन शहरामधील साईज्योती हॉस्पिटलचे डॉक्टर तुषार गलांडे आणि डॉक्टर सौ काजर गलांडे यांनी वेसल सिलर हे अत्याधुनिक यंत्र उपलब्ध करून दिलं आहे. या यंत्राचं उद्घाटन आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य सुधाकर दंडोते, माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील, भाजपा नेते पराग संधान, अॅडव्होकेट शंतनू धुर्डे, नगरसेवक मंदार पहाडे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष सुनील गंगुले, अॅडव्होकेट विद्यासागर शिंदे, संजीवनोद्योग समूहाचे संचालक अरुण येवले, डॉक्टर राजेश माळी, डॉक्टर महेंद्र गोंधळी, डॉक्टर दादासाहेब गलांडे आदींसह मान्यवर याप्रसंगी हजर होते. याप्रसंगी बोलताना आमदार काळे म्हणाले की रुग्णांची गरज ओळखून डॉक्टर गलांडे यांनी वेसल सिलर या आधुनिक यंत्राची उपलब्धता करून देऊन व्याधी रुग्णांची गैरसोय दूर केली आहे. त्याबद्दल त्यांनी त्यांचे आभार मानले. गलांडे यांनी चालू केले नव्याने हॉस्पिटल नवीन ठिकाणी स्थलांतर झाल्यानंतर हे याचं ओपनिंग करण्यात आणि आज झालेलं आहे. या निमित्ताने त्यांच्या नवीन सुविधा ज्या त्यांच्या ब्रांचमध्ये लागतात या सर्व सुविधा या ठिकाणी त्यांनी केलेल्या आहे. म्हणून जे काही आपले ग्रामीण भागातली शहर भागातली जे काही रुग्ण आहे त्यांचं ऑपरेशन असेल, सर्व तपासणी असेल करण्यासाठी त्याचे फायदा होणार आहे. मी डॉक्टर गलांडे आणि त्यांच्या सुविधा पत्नी यांना खूप खूप शुभेच्छा देतो, त्यांच्या पूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांच्या माध्यमातून रुग्णसेवा चांगल्या पद्धतीने अजून घडावी अशी शुभेच्छा देऊ. ठीक आहे. तर डॉक्टर तुषार गलांडे यांनी देखील या आधुनिक यंत्राची माहिती देताना सांगितलं की या यंत्रामुळे रुग्णाला ऍडमिट राहण्याची गरज नाही, जखम खोल न होता टाके टाकण्याचीही गरज नाही, सौचर्य नियंत्रण जाण्याचा धोका नसतो, शस्त्रक्रियेनंतर जंतू संसर्ग होण्याचा धोकाही कमी आहे आणि शस्त्रक्रियेनंतर लवकरात लवकर दैनंदिन कामकाजालाही सुरुवात करता येते. मी डॉक्टर तुषार गलांडे, कोपरगाव शहरामध्ये गेल्या 20 वर्षापासून आयुर्वेदिक पंचकर्म आणि क्षारसूत्राची प्रॅक्टिस करतो. क्षारसूत्र प्रॅक्टिसमध्ये मुख्यतः मूळव्याध, भगंदर आणि फिशरी आजारांसाठी इलाज केले जातात. आता याच्यामध्ये नवीन ट्रीटमेंट मॉडेलिटी ज्या येत चालल्या आहेत त्याच्यापैकी एक वेसल सिलर नावाचं एक युनिट आहे जे आपण आपल्या हॉस्पिटलसाठी ते आता घेतलं आहे. या युनिटमुळे जे काही रुग्णांची गैरसोय व्हायची, बाहेरगावी जावं लागायचे, तर ते आता थांबणार आहे. या वेसल सिलर युनिटचे फायदे असे आहेत की याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट म्हणजे जखमा फार खोल होत नाही, पेशंटचं ऑपरेशनच्या दरम्यान रक्तस्राव होत नाही, शौचाचं नियंत्रण जाण्याचा धोका राहत नाही, ऍडमिट राहण्याची गरज पेशंटला हे झाल्यानंतर ऑपरेशन झाल्यानंतर राहत नाही, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिकव्हरी फास्ट होऊन जाते, पेशंट लवकर कामाला लागू शकतो, कोणत्याही प्रकारचं पोस्ट ऑपरेटिव्ह इन्फेक्शन होत नाही. आपल्या हॉस्पिटलमध्ये हे जे काही मूळव्याध, भगंदर, फिशर आजारांसाठी जे काही उपचार चालले जातात त्याच्यामध्ये स्त्रीरुग्णांसाठी विशेष व्यवस्था केलेली आहे. त्याच्यामध्ये डॉक्टर काजल गलांडे या अशा स्त्रीरुग्णांसाठी उपचारासाठी उपलब्ध असतात. फिमेल अॅनेस्थेटिक जे काही भुलीचे डॉक्टर आहेत, डॉक्टर बूब म्हणून, त्याही उपलब्ध असतात. याच्यामुळे माता भगिनींना जे काही असा संकोच वगैरे असतो तो दूर होतो आणि उपचार पद्धतीचा जे काही इतर उपचार पद्धती जे काही प्रॉब्लेम आहेत, टाके पडणे वगैरे, ऍडमिट ठेवावं लागणं, शौचाचं नियंत्रण जाणं, ते या उपचार पद्धतीमुळं होत नाही, पेशंट आनंदी राहतो. या उद्घाटनाप्रसंगी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर कृष्णा फुलसंदर, डॉक्टर सतीश अजमेरे, डॉक्टर आतिश काळे, डॉक्टर महेश जाधव, डॉक्टर आपासाहेब अधिक, डॉक्टर योगेश बनकर, डॉक्टर बंधू शिंदे, डॉक्टर संजय उंबरकर, डॉक्टर सतीश लोढा, डॉक्टर नितीन झवर, डॉक्टर सचिन उंडे, डॉक्टर शीतल उंडे, डॉक्टर उंबरकर, डॉक्टर गिरी क्षत्रिय, डॉक्टर संदीप मुरुमकर, डॉक्टर रमेश सनवणे, डॉक्टर निलेश गायकवाड, डॉक्टर प्रफुल्ल कुडके, डॉक्टर मंजुषा गायकवाड, डॉक्टर राजेंद्र वागडकर, डॉक्टर अमोल अजमेरे आदींसह डॉक्टर्स याप्रसंगी हजर होते. याप्रसंगी मान्यवरांचं स्वागत डॉक्टर दादासाहेब गलांडे, ज्योती गलांडे आणि काजल गलांडे यांनी केले तर आभार डॉक्टर तुषार गलांडे यांनी मानले. न्यूज रिपोर्टर युसुफ रंगडेज, एस9 मीडिया, कोपरगाव.